नागपुर के पंचशील चौक स्थित केयर अस्पताल के बगल की बिल्डिंग में ब्यूटी पार्लर की आड़ में देह व्यापार का गोरख धंधा करने वाले आरोपी को क्राइम ब्रांच के सामाजिक सुरक्षा विभाग ने पकड़ा है। इस कार्रवाई में दो लड़कियों एक मैनेजर को पकड़ा गया है। अनलॉक होते ही देह व्यापार के गोरख धंधे ने जोर पकड़ा है, जिसके कारण SSB को लगातार दो दिन में दो कार्रवाई कर आरोपी को पकड़ने में कामयाबी मिली है। आपको बता दें कि उपराजधानी में ब्यूटी पार्लर और मसाज पार्लर के नाम पर कई जगह देह व्यापार का गोरख धंधा चल रहा है, जिस पर आए दिन पुलिस की कार्रवाई होती दिखाई देती है। गुप्त माहिती मिळाली होती की निर्वाणी ब्यूटी स्पा पंचशील स्क्वेअर केअर हॉस्पिटलच्या बाजूला इथं स्पाच्या ब्यूटी स्पाच्या नावाखाली देह व्यवसाय करतो, त्याच्यावरून आम्ही हंटर पाठवून त्याच्यावर रेड कारवाई केली। त्याच्यामध्ये आम्हाला दोन पीडित मुली मिळाल्या, त्यांची सुटका करण्यात आली आणि मॅनेजर अग्रदीप विमल कुमार दास हा त्या ठिकाणी मिळून आला। हो मॅनेजर त्याच्यामध्ये टोटल आम्ही 2200 रुपयाची डील झाली होती, त्याच्यामध्ये 2000 रुपये डील दिला। एक आरोपी अगरदीप विमल कुमार दास हा पश्चिम बंगालमध्ये मधील राहणार आहे मॅनेजर, तो पण स्पामध्येच राहतो। आणि दुसरा त्याचा एक मालक आहे स्पाचा मालक, तो पण पश्चिम बंगालमध्ये आहे। आणि तिसरा एक मुली पुरविणारा गौरव दास विश्वासा बेंगलोर येथील असल्याचे सांगत आहे। आता यांना विचारपूस केला असता January 2021 पासून सदर स्पॉटची ओपनिंग केल्याचे सांगत आहेत आणि लॉकडाऊनमुळे बंद होता, मागील 7 तारखेपासून सुरू झाल्याचे सांगत। पीडित महिला त्या पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होतील। आम्ही गुन्हा दाखल आपला बर्डीचे सीताबर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करता त्यांना देणार आहोत।